नमस्कार, मी प्रज्ञा कर्जवकर। सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र। आणि बातमी आहे पुण्यातून। पुण्यात कोयता टोळीचा पुन्हा हैदोस पाहायला मिळतोय। वडगाव शेरीत कोयता आणि तलवारींसह दोन टोळी ठाणामारी झाली आणि या घटनेचा व्हिडिओ जय महाराष्ट्रच्या हाती लागलेला आहे। तर घटनास्थळी महिला पोलीस असल्याचं देखील दिसत आहे, त्यामुळे आता एकच खळबळ उडाली आहे। पुण्यात कोयता टोळीचा पुन्हा हैदोस पाहावयास मिळतोय। तर या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी रोहन कदम। रोहन, खरं तर पुण्यात सुरक्षेचे धिंडवडे निघतायत, कोयता गँग पुन्हा सक्रिय होताना दिसते, या संदर्भात ताजा तपशील। नक्कीच प्रज्ञा, खरं तर रोज जे ते अशा प्रकारचे व्हिडिओ समोर येत आहेत आणि कोयता गँग कशा प्रकारे हैदोस माजून नागरिकांमध्ये दहशत पसरवते हे समोर येत आहे आणि त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचे निश्चितचपणाने पुण्यामध्ये तरी सध्या धिंडोरी निघाल्याचं पाहायला मिळत आहे। ही जी घटना घडलेली आहे काल रात्री 9:30 सुमारास पुण्यातील वडगाव शिरी भागातील आनंद पार्क जवळील येरोड्यामध्ये देखील काल अशाच प्रकारची घटना जी आहे ती घडलेली होती आणि येरोड्याच्या थोडस पुढे गेल्याची ही सगळी वडगाव शिरीचा भाग लागतो आणि या भागामधील आनंद पार्क मध्ये अशा प्रकारे कोयतेने हल्ला करण्यात आलेला आहे। आपण जर दृश्य पाहिले तर ते दृश्य निश्चितच सर्वसामान्य लोकांना जे ते विचलित करणारे सगळं दृश्य आहे आणि या दृश्यामध्ये आपण पाहतोय की अक्षरशः कोयता काठी मारल्यासारख्या तो व्यक्ती जो पांढरा शर्ट मधला तो त्याच्या माध्यमातून कोयतेने आणि तलवारीने एका व्यक्तीवरती वार करतोय आणि इतका निर्भीडपणे तो वावरतोय आणि त्या ठिकाणी एक पोलीस कर्मचारी, महिला पोलीस कर्मचारी देखील त्या ठिकाणी पाहायला मिळते। ती अडवण्याचा प्रयत्न करते परंतु ती एकटी असल्यामुळे तिला काहीच करता येत नाहीये। ती हतबल असेल तर त्या ठिकाणी पाहायला मिळत आहे। इतर पोलीस जे अधिकारी जे आहेत ते त्यांना कदाचित ती बोलत असेल, ती फोनमध्ये देखील बघते परंतु तिथं कोणीच आलेलं नाही। दोन टोळींमधलं हे जे युद्ध आहे ते युद्ध आपल्याला पाहायला मिळतं आणि रस्त्यांवरती जे अशा प्रकार घडल्यामुळे नागरिकांमध्ये मोठ्या भीतीचं वातावरण झालेलं पाहायला मिळतं। खरं तर दिवसेंदिवस सुरक्षेचा मुद्दा हा ऐरणीवर येताना पाहायला मिळतोय। पोलीस प्रशासन गप्प का आहे? निश्चितचपणाने पोलिसांचं आपण ज्या वेळेस पोलिसांना विचारतोय की अशा प्रकार सातत्याने पुण्यातल्या सर्वच भागांमध्ये घडत आहेत तर त्यांचं एकच कारण सातत्याने की पुण्यातील गुन्हेगारी वाढते परंतु मनुष्यबळ जे आहे ते आमच्याकडे फार कमी आहे आणि या मनुष्यबळ कमी असल्यामुळे आम्हाला प्रत्येक ठिकाणी जे आहे ते अशा प्रकारचे अपॉइंट करता येत नाहीये। जर मनुष्यबळ वाढलं तर निश्चितचपणाने आम्ही त्याच्यावरती अंकुश जो आहे तो ठेवू शकतो परंतु सध्या असलेल्या मनुष्यबळावरती काम करून हे सगळे प्रकार थांबणार नाहीयेत का हा प्रश्न जो आहे तो सध्या उपस्थित झालेला पाहायला मिळतोय। पुणे पोलीस सातत्याने वेगवेगळे उपक्रम राबवतायत, कॉम्बिंग ऑपरेशन्स करतायत, सराईत गुन्हेगारांना अटक करतायत आणि या सगळ्यावरती अंकुश ठेवण्याचा प्रयत्न करतायत परंतु त्यांना जे त्याचं कितपत यश या सगळ्याच्या माध्यमातून येत आहे ते आगामी काळामध्ये पाहणं महत्वाचं ठरेल। परंतु आत्ताच्या घडीला तरी पुण्यातील गुन्हेगारी ही पराकोटीला पोहोचलेली पाहायला मिळते, त्यामुळे पुणेकर खरंच पुण्यामध्ये सुरक्षित आहेत का असा प्रश्न जो आहे तो निर्माण झालाय। पण रोहन धंगेकर यांनीही हाच मुद्दा उपस्थित केला होता की पुण्याची लोकसंख्या वाढतीये मात्र पोलिसांचं मनुष्यबळ कमी पडत आहे। अजित पवारही सातत्याने पुणे दौऱ्यावर येताना दिसत आहेत, परत फडणवीसही पुणे दौऱ्यावर जाताना दिसत आहेत, पण यापैकी कोणीही या मुद्द्यावर बोलताना दिसत नाहीये। निश्चितच खरं आपण पाहायला गेलो तर पुण्यामध्ये जे 35 पोलीस स्टेशनच्या माध्यमातून जे ते पुणे शहर जे ते कव्हर करण्यात आलेलं आहे आणि प्रत्येक पोलीस स्टेशनला सध्या 80, 82, 85 अशी कर्मचाऱ्यांची संख्या आहे। ती कर्मचाऱ्यांची संख्या 150 ते 250 पर्यंत गेली पाहिजे तर जो आहे तो सगळा भाग त्यांच्या भागातले त्यांची हद्द ती कव्हर करता येईल। परंतु 80, 85 पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून जे ते पुणे हँडल करता येत नाही अशा प्रकारचं स्पष्टीकरण वारंवार पुण्याचे पोलीस आयुक्त सुद्धा देताना पाहायला मिळाले, विविध परिमंडळाचे डिसिप्लिननी सुद्धा व्यक्त केलेलं पाहायला मिळालं आणि निश्चितचपणाने तुम्ही सांगितलं की आता आमदार धंगेकरांनी देखील हाच प्रश्न जो आहे तो उपस्थित काही दिवसांपूर्वी केलेला होता की अपुरा मनुष्यबळ आहे तर पुण्यामध्ये पोलिसांचा अपुरा मनुष्यबळ निश्चितच आहे परंतु त्याच्यावरती तोडगा काहीतरी वरच्या लेवलला काढला पाहिजे। परंतु जो मनुष्यबळ सध्या आहे त्याच्या माध्यमातून पुण्यातील गुन्हेगारीची आहे ती सध्या कंट्रोल होऊ शकत नाही का? अपुरा मनुष्यबळ आहे म्हणून इतका हैदोस जो आहे तो या सगळ्या गुंडांचा होतोय का? हा प्रश्न जे आहेत ते महत्वाचे आहेत, त्यामुळे अपुरा मनुष्यबळावरती देखील सध्या पुणेकर जे आहेत ते नाराज असलेलं पाहायला मिळतं आणि पुणेकरांच्याही हीच अपेक्षा आहे की आम्हाला सुरक्षित जीवन पाहिजे। दोन टोळींमधलं युद्ध दिलेल्या माहितीसाठी।